तू तू सारखी सारखी काय येते माझ्या रूम मध्ये? माझ्या रूम मध्ये येण्याची परवानगी कोणी दिली तुला? आता मागते परवानगी. माझा फोन या खोलीत राहिलाय, मी घेऊ शकते? तुझा मोबाईल? थँक यू ना अस्मिता ताई, येते मी. हा तू तुझा मोबाईल माझ्या रूम मध्ये लपवला होतास आणि कॅमेरा पण सुरू होता, तू डोक्यावर पडली आहेस का? हळू बोला, ऐकेल ना कोणी? ऐकायलाच हवं, कळू दे सगळ्यांना. तू चोरून माझ्या रूम मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतीस. शी 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 लाज वाटते मला. का का केलंस हे सांग ना, का केलंस? असं काय घडताना बघायचं होतं तुला? हा मग तुम्हाला आमच्या खोलीत असं काय घडताना बघायचं होतं अस्मिता ताई? आमच्या खोलीमध्ये तुम्ही मोबाईल ठेवला, चोरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, मग तेच मी केलं तर कुठे बिघडलं? नाकारताय आता तुम्ही हे? ए मी माझ्या घरात वाटेल ते करीन. मोबाईल लपवून ठेवेन नाहीतर घराला आग लावेन. मला जाब विचारणारी तू कोण? या घरची सून. हे घर काय फक्त तुमचं नाहीये, माझंही आहे. गैरसमज आहे तुझा. पूर्ण आजीने तुला तो मानच दिलेला नाहीये, तुला तो दर्जा मिळणारच नाही ग कधी. तू नेहमी उपरी होतीस आणि उपरी राहणारेस. पूर्ण आजी मला जोपर्यंत सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी कुठला अधिकार मागतच नाही. पण मी तुमच्या भावाची बायको हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. अगदी या घरातली माहेर वाशिणही नाही. तू मला टोमणे मारतीयस? हे माझं माहेर आहे, हे माझं घरच नाहीये असं म्हणतीयस? नाही नाही नाही, मी असं बोललेले नाहीये. हे शब्द माझे नाहीये, हे सगळं तुम्ही बोलताय. चोराच्या मनात चांदणं असेल कदाचित. तुझी ना हिंमत खूपच वाढली आता.